तुम्ही तो जुना सिनेमा पाहिलाय का एक फूल दो माली मात्र औरंगाबाद मध्ये एक फूल आणि तीन माली असं चित्र निर्माण झाले मी असं का म्हणते ते मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्स साठी सरकारनं नामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा औरंगाबादचे आताचे खासदार अर्थात एमएम से इমতিয়াজ दलील आधीचे चंद्रकांत खैरे आणि त्यातच भाजपचे भागवत कराडांची एंट्री आता एका नेत्यानेही औरंगाबाद लोकसभेवर दावा केलाय एकूणच औरंगाबाद मध्ये नेमका काय गोंधळ सुरू आहे ते आपण या व्हिडिओतून पाहूया भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड औरंगाबाद लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे तर अगदी दोन महिन्यांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी औरंगाबाद मध्ये येऊन सभा घेतली आहे एकूणच भाजपने औरंगाबाद साठी कंबर आहे तर आत्ताचे खासदार इम्तियाज जलील यांनी मीच पुढचा खासदार असेल असा दावा केलाय याशिवाय ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे देखील खासदारकीच्या रेसमध्ये उतरण्याच्या तयारीत आधीच्या तीन नेत्यांमध्ये औरंगाबादवरून चढाओढ रंगलेली असताना आता शिंदे गट देखील या रेसमध्ये उतरलाय शिंदे गटातील संदीपान भुमरे यांनी पक्षाने आदेश दिला तर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे औरंगाबाद मध्ये दोन हजार चोवीस ला एकच खडाजंगी रंगणार यात काही शंका नाहीये औरंगाबाद हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जातो चंद्रकांत खैरे हे याआधी औरंगाबादचे खासदार राहिलेत मात्र इम्तियाज दलील यांनी खैरेंचा पराभव केला आणि शिवसेनेने आपला गड गमावला त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांसाठी औरंगाबादची जागा महत्वाची आहे त्यामुळे दोन्ही गटांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली याशिवाय भुमरेंना औरंगाबादची जागा लढून एका दगडात दोन पक्षी मारायचे एक म्हणजे स्वतःची खासदारकी आणि दुसरी म्हणजे मुलाची आमदारकी भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत तेव्हा हा मतदारसंघ त्यांच्या मुलासाठी सुरक्षित मतदारसंघ आहे तेव्हा आता भुमरेंना हा पैठणचा मतदारसंघ त्यांच्या चिरंजीवांसाठी म्हणजे विलास भुमरे यांच्यासाठी रिकामा करायचा यासाठी संदीपान भुमरेंनी लोकसभेसाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं देखील बोललं जात विलास भुमरे हे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती होते सध्या पालकमंत्री भुमरे यांच्या कामाचा बराचसा भार देखील ते उचलताना दिसतात त्यामुळे आता मुलाला आमदार तयारीत संदीपान भुमरे आहेत मात्र आता भाजप आणि शिंदे गटाची युती असल्यामुळे भाजप औरंगाबादची जागा शिंदे गटाला देणार का यावरही पुढची बरीच गणिता अवलंबून आहेत मात्र सध्या तरी औरंगाबादच्या जागेवरून दोन हजार चोवीस मध्ये मोठा संघर्ष रंगणार आहे यात काही शंका नाहीये तुम्हाला बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारखे वीडियोस साठी मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.